निर्मळ पिंपरी येथे मागासवर्गीय कुटुंबाला केलेल्या मारहाण प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीसाठी आरपीआयसह विविध दलित संघटनेच्या वतीने नगर मनमाड मार्गावरील बाभळेश्वर इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. राहता तालुक्यातील निर्मळ पिंपरी इथे 6 डिसेंबर रोजी संपूर्ण गावाने बहिष्कार टाकून 2 मागासवर्गीय कुटुंबावर अत्याचार केल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या प्रकरणी 71 जणांवर ॲट्रॉसिटीसह विविध कलमांवर गुन्हा दाखल होऊन देखील पोलिसांनी केवळ 3 आरोपींना अटक केली तर इतर आरोपी अजूनही आरोपी मोकाट फिरत असल्याने दाखल गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक करावी या मागणीकरिता आरपीआयच्या वतीने अहमदनगर मनमाड महामार्गावरील बाभळेश्वर इथे आज रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मागासवर्गीय कुटुंबावर अत्याचार प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक करावी, आरोपींना लवकरात लवकर अटक केली नाही तर संपूर्ण राज्यभर आंदोलन करण्यात येईल असा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी दिलाय. 6 तारखेला पिंपरी निर्मळ गावामध्ये ज्या दलित कुटुंबावर हल्ला झाला होता त्या हल्ल्यातील जे प्रमुख आरोपी आहेत त्या आरोपींना अटक करण्यासाठी तसेच त्या हल्ल्यामध्ये काही पोलीस मित्र पण जखमी झाले होते, त्यांना पण मारण झाली, त्यांच्या गाड्या फोडल्या होत्या. त्याच्यामध्ये पोलिसांनी पण एकत्र येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे आणि लवकरच त्या दलित कुटुंबाला न्याय दिला पाहिजे म्हणून आज आम्ही आंदोलन आयोजित केलं होतं. एकंदरीत या आंदोलनाची पुढची रूपरेषा काय असणार आहे? पुढची रूपरेषा आमची अशी असणार आहे की जोपर्यंत पोलीस प्रशासन सर्व आरोपींना अटक करीत नाही तोपर्यंत आता हे आंदोलन संपूर्ण जिल्ह्यात नसून तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तहसीलला प्रत्येक पोलिसांना हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व दलित संघटना रिपाईच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी आरपीआयच्या कार्यकर्त्यांसह विविध दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगर मनमाड मार्गावरील बाभळेश्वर इथे रास्ता रोको आंदोलन केले तर या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वृत्तसंकलन विभाग, विजन प्लस न्यूज, लोणी.